नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 ते 4.5 वर्ष वयाच्या मुलीसाठी साडीपासून लॉंग गाऊन किंवा कुर्ती कशी शिवायची ते पाहणार आहोत. याआधी आपण सेम अशीच एक कुर्ती बनवली होती, जी की फ्रंट ओपन पण फ्रंट वन साईड ओपन अशी कुर्ती होती. तर आता ही 4 ते 4.5 वर्षासाठी दोन बहिणींसाठी आपण ही कुर्ती बनवली होती. तर आता आपण काय करायचं, सुरुवातीला या ड्रेससाठी टॉप पार्टची कटिंग करून घ्यायची आहे. तर साधारण इथे 4 ते 4.5 वर्ष वयोगट आहे, तर इथे टॉप पार्टची तयार लेंथ जी आहे आपल्याला 10 इंच ठेवायची प्लस 1 इंच मार्जिन. अशा पद्धतीने फॅब्रिक 4 फोल्ड करून घेतलं आणि माझ्याकडची बाजू बंद, समोरची बाजू ओपन आहे. वरच्या बाजूने एक रेष आखून घेतलेली आहे. आता जिथे आपण ही वरची रेष आखून घेतली तिथून हे फॅब्रिक आधी आपण सेपरेट करून घेऊयात, किंवा तुम्ही डायरेक्ट मार्किंग केलं तरी चालणार आहे. तर शोल्डर जे आहे, तयार शोल्डर इथे 11 इंच आहे. हे पहा, अशा पद्धतीने शोल्डर घ्यायचं आहे. 5 इंचावरती मी शोल्डरसाठी मार्किंग केलेलं आहे, म्हणजे साधारण 4.5 इंच शोल्डर आपलं रेडी राहील. तिथूनच खाली 5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आपल्याला, जे की आपलं मार्किंग असणार आहे आमोलसाठीचं. त्यानंतर आपल्याला खाली मार्किंग करायचं आहे इथे चेस्टचं मार्किंग करायचं. तुमच्या मुलीची जी पण चेस्ट आहे त्याला भागिले 4 करा. तर इथे मी साधारण 5.5 इंचावरती मार्किंग केलं चेस्टसाठी आणि पुढे 2 इंच मार्जिन ॲड करून घेतली. त्यानंतर वेस्टसाठी इथे आपण मार्किंग करणार आहोत 5 इंचावरती. वेस्टचं मार्किंग केल्यानंतर तिथे देखील आपण 2 इंच जे आहे मार्जिन ॲड करून घेणार आहोत. त्यानंतर हे फॅब्रिक कट करून घेतलं. आता आपल्याला इथे हा जो ड्रेस आपण बनवणार आहोत हा आपण स्लीवलेस बनवणार आहोत. तर फ्रंट आणि बॅक आमहोल दोन्ही मी इथे सेम ठेवलेले आहेत. साधारण 1 इंचावरती मी मार्किंग केलं आणि अशा पद्धतीने मुंड्याचा जो आकार आहे तो कर्व स्केलने मी देऊन घेणार आहे. इथे तुम्ही स्लीव्ज देखील लावू शकता. या ड्रेसचा फक्त फोटो घ्यायचा राहून गेलेला आहे, पण सेम जसा आपण मोठा जो ड्रेस बनवला त्याच पद्धतीने आपण हा छोटा ड्रेस बनवला, फक्त यामध्ये आपण स्लीवलेस ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीने साधारण 2.5 इंच, 2 ते 2.5 इंच इथे गळारुंदी घेतलेली आहे आपण. त्यानंतर आता गळ्याची खोली किती घ्यायची, तर हे पहा, या साईजमध्ये साधारण मी पुढचा जो गळा आहे तो 5 इंच ठेवलेला आहे, म्हणजे तयार तो इथे 4.5 इंच होईल आपला साधारण. अशा पद्धतीने एक चौकोन जो आहे तो आखून घ्यायचा आहे किंवा स्क्वेअर आखून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे. 1/2 इंच शोल्डर जे आहेत ते डाऊन करून घ्यायचे आहेत. जो मोठा ड्रेस आपण बनवला त्यावरती आपण नेक पॅटर्न सगळे कॅनव्हासवरती कट केले होते, पण हे छोट्या मुलीचं आहे त्यामुळे आपण इथे नेक पॅटर्न जे आहेत ते डायरेक्टली फॅब्रिकवर कट करणार आहोत. बॅक नेक डीप आपण इथे 4 इंच ठेवलेला आहे अशा पद्धतीने. आणि गळ्याचा जो आकार आहे तो देऊन घ्यायचा. बॅक नेकसाठी गोल आकार आणि फ्रंट नेकसाठी मी अशा पद्धतीने पान गळ्याचा जो आकार आहे तो ठेवून घेतलेला आहे, कारण दोन्ही बहिणींचा सेम गळ्याचा आकार असावा अशी कस्टमरची रिक्वायरमेंट होती. सो त्या पद्धतीने आपण गळ्याचा आकार देऊन घेतला. केलेल्या मार्किंगप्रमाणे कटिंग करून घ्यायची, फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट सेपरेट करून घ्यायचे. मेन फॅब्रिकसाठी आपण इथे अशा पद्धतीने 15 पीस कट करून घेतले. त्यानंतर बॉटमसाठी आपण इथे आयताकृती 2 पीस कट करून घेतलेले आहेत. आता याची जी उंची आहे ती तुम्हाला सांगते मी. टोटल जी बॉटमसाठीची जी उंची आहे, आता हा देखील लॉंग गाऊनच आपण बनवलेला आहे. तुम्ही याच पद्धतीने शॉर्ट फ्रॉक देखील बनवू शकता. तर पुढच्या बाजूने इथे काठाची डिझाईन आलेली आहे आणि हे पहा, याची जी रुंदी आहे ती साधारण 34 इंच घेतलेली आहे आपण. आणि जेवढ्या रुंदीचा आणि उंचीचा आपण मेन फॅब्रिक घेतलं तेवढ्याच रुंदी आणि उंचीचं आपण अस्तरचं फॅब्रिक इथे घेतलेलं आहे. मेन फॅब्रिक घेतलं त्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवून घेतलेलं आहे. आपण इथे जो टॉप पार्ट आहे तो रेडी करत आहोत. सर्व बाजू पिनने सिक्युअर करून घेतल्या आणि आता आपल्याला आमोल आणि नेक पार्ट जो आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे. सेम अशाच पद्धतीने जो दुसरा पार्ट आहे तो देखील आपल्याला स्टिच करायचा. हा जो फ्रंट पार्ट आहे तो घेतलेला आहे. फ्रंट पार्टमध्ये आपण बॉर्डर देखील इथे यूज करणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, पिनने सिक्युअर करून घ्यायचं आहे फॅब्रिक. आणि त्यानंतर परत आपल्याला काय करायचं आहे, नेक पार्ट आणि आमहोल पार्ट जो आहे तो व्यवस्थित स्टिच करून घ्यायचा आहे. पिनने सिक्युअर केलं तर फॅब्रिक स्टिच करताना कुठेही मूव होत नाही. तर अशा पद्धतीने इथे व्यवस्थित पिना लावून घेतल्या. इथे लक्षात घ्यायचं की अशा पद्धतीने पिना लावायची की गळ्याची रुंदी ही कुठे कमी जास्त होता कामा नये.
आता एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे ते आपण कट करून टाकायचं आहे. इथे काळजी घ्यायची की कुठेही तुमची जी शिलाई आहे ती कट नाही झाली पाहिजे, आणि अगदी कट टू कट तुम्हाला ते कट करून नाही घ्यायचं फॅब्रिक. थोडीशी शिलाई मार्जिन जी आहे थोडीशी ठेवायची आणि फॅब्रिक कट करून घ्यायचं. त्यानंतर छोटे छोटे कट्स जे आहेत ते करून घ्यायचे. आता इथे आपण स्लीवलेस ड्रेस बनवत आहोत, त्यामुळे आमोल पार्ट देखील स्टिच करून घेतलेलं आहे आपण, तर त्या साईडचं देखील आपल्याला मेन फॅब्रिक एक्स्ट्रा कट करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे. आता हा बॅक पार्ट आपण इथे रेडी केला, तर सेम अशाच पद्धतीने आपल्याला जो फ्रंट पार्ट आहे तो देखील रेडी करून घ्यायचा आहे. फ्रंट पार्ट देखील आपण रेडी करून घेतला आणि अशा पद्धतीने दोन्ही फॅब्रिक आपल्याला सुलट करून घ्यायचं आहे. फॅब्रिक सुलट करून घेऊन तुम्ही इथे प्रेस देखील याच्यावरती करू शकता. छान. आता हा जो फ्रंट पार्ट आहे त्यावरती मी ही जी मोराची काठांची जी डिझाईन आहे ती अशा पद्धतीने काठ जो आहे पूर्ण लावून घेणार आहे फ्रंट साईडमध्ये. हा जो आहे बॅक पार्ट आहे, बॅक पार्टमध्ये आपल्याला झिप अटॅच करायची आहे. फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट तयार झाले, बॅक पार्टमध्ये आपण झिप लावून घेतली. आता हे पहा, इथे बॉटमचं फॅब्रिक घेतलेलं आहे मी पूर्ण. बॉटमचं जे फॅब्रिक आहे ते आपण इथे म्हणजे टोटल आपल्या लॉन्गाऊनची उंची 34 इंच आहे, तर 11 इंच मायनस करून आपण इथे बॉटमचं फॅब्रिक घेतलेलं आहे. अशा पद्धतीने फ्रंट पार्ट घेतला, सेंटरच्या बाजूने फोल्ड करून घेतला पहिल्यांदा, आणि त्यानंतर शोल्डरचा जो पार्ट आहे तिथून आपण हा पार्ट फोल्ड करून घ्यायचा आहे. म्हणजे शोल्डरची जी स्ट्रीप आहे त्याचा परफेक्ट आपल्याला इथे सेंटर करून घ्यायचा. आणि हा जो सेंटर आहे तो लेफ्ट साईडचा जो हँड आहे आपला त्या बाजूने आपल्याला एक मार्क करून घ्यायचा आणि त्या बाजूचा हाफ पार्टचा सेंटर करून घ्यायचा. बॉटम पार्ट जो आहे आपण इथे परफेक्ट टॉप पार्टमध्ये अटॅच करून घेतलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता जो फ्रंट पार्ट आहे त्याचा एक मार्किंग आपण करून घेतलेला आहे, असं जॉईंट करून घेतलं आणि साधारण पहा अशा पद्धतीने एक मी मार्किंग करून घेतलं आहे. 6 ते 7 इंचावरती हे मार्किंग केलं. तुम्ही हे मार्किंग 10 इंचावरती केलं तरी चालणार आहे. आणि एवढा पार्ट जो आहे आपण इथे कट करून घ्यायचा, साधारण 10 इंचापर्यंत फॅब्रिक तुम्हाला इथे कट करून घ्यायचं आहे बॉटमसाठी घेतलेलं जे फॅब्रिक आहे त्यातून. त्यानंतर अशा पद्धतीने हे फॅब्रिक डबल फोल्ड करून घ्यायचं व्यवस्थित. हे पहा. आता इथे लक्षात घ्यायचं की जिथे आपण टॉप पार्टसाठी मार्किंग केलं होतं तिथे हे फॅब्रिक ठेवायचं आणि सर्व पार्टच्या प्लेट्स घ्यायच्या. त्यानंतर लेफ्ट हँड साईडचं जे फॅब्रिक आहे तिथे देखील आपल्याला अशा पद्धतीच्या प्लेट्स घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी बॉर्डर आपण व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची. त्यानंतर दोन्हीही मेन फॅब्रिक जे आहेत आपल्याला समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत आणि शोल्डरला फिटिंग करून घ्यायचे आहे. तर छान असा सुंदर 4 वर्षाच्या मुलीसाठी हा फ्रॉक जो आहे किंवा लॉन्ग गाऊन फ्रंट ओपन तयार झालेला आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह.